मित्रो नमस्कार, आपल्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आत्ताच हवामान खात्याने दाखविलेलं आहे की पुढच्या येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तरी आपलं सोयाबीन पीक जो उभा आहे किंवा पसरलेलं आहे ते लवकरात लवकर जमा करून व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे ही समोरची बातमी पहा। राज्यात पुढचे 48 तास हे जोरदार पावसाचे असण्याची शक्यता आहे। कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये पावसाचा हा इशारा दिलाय आणि विदर्भातल्या बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। राज्यातल्या मोसमी पावसाचा अधिकृत हंगाम हा सप्टेंबर महिन्यामध्ये संपलेला आहे, मात्र ऑक्टोबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवलेली आहे। पुढचे 48 तासामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये हा पाऊस बरसू शकतो आणि त्यामुळे सतर्क राहावं असा इशारा आहे। पावसाची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यात आहे।